नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सर्व पक्षांनी एकदिलाने काम करण्याचा तसेच केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील एकत्रितपणे लढविण्याचा निर्धार रविवारी झालेल्या महायुतीच्या रायगड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अलिबाग समुद्र किनाऱ्याजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते नेत्यांचे झाले असले तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे कार्यकर्त्यांचे मनोमिलनासाठीच हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे मागे काय झाले आहे हे विसरा आणि देशाच्या भविष्याचा विचार करून समन्वय ठेवून एकत्रितपणे काम करा असा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार रवी शेठ पाटील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार सुरेश लाड भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार ध्ये पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, भाजप नेते बाळासाहेब पाटील प्रदेश सरचिटणीस विक्रम पाटील सतीश धारक अविनाश कोळी वैकुंठ पाटील दिलीप भोईर ऍडव्होकेट महेश मोहिते मिलिंद पाटील आदीजण उपस्थित होते रायगड जिल्ह्यात महायुतीचा गड भक्कम करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे ही सुरुवात आहे सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास भविष्यात जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला नुकताच देशातील सर्वात मोठा अटल सागरी सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले रायगड जिल्हा थेट मुंबईशी जोडला गेला आहे त्यामुळे उरण पनवेल पेण या तालुक्यांचा विकास होणार आहे रेवस करंजा पूल होणार आहे लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होईल त्यामुळे रायगडचे चित्र बदलणार रा आहे केंद्र व राज्य सरकार जी विकास कामे करीत आहे ती लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे ती व्यवस्थितपणे पार पाडा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले आजच्या या मेळाव्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असेल आपण सर्वांनी एका विचाराने पुढे जायची गरज आहे एका विचाराने एका ध्येयाने पुढे जाऊ तेव्हा रायगडातील जनता आपल्या पाठीशी येईल असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले